रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लिहा जहांगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। महाराष्ट्रात सध्या या पक्षातून त्या पक्षात तर या गटातून त्या गटात अनेक दिग्गज जात असून त्यामुळे महाराष्ट्रात कधी नव्हे ते समीकरण महाराष्ट्राच्या जनतेला पाहाव्यास मिळालं। महाविकास आघाडी सरकारनंतर शिंदे गट स्थापन होऊन भाजपा सोबत गठबंधन करीत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नेते आणि निष्ठावान कार्यकर्ते यांना कोणता अजेंडा घेऊ हाती अशी म्हणण्याची वेळ आली आहे। पुढील काही महिन्यात फुलंब्री तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुका येणार असून आता सर्व पक्ष आपल्या ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले। याच काळात आता पक्ष बदल होताना देखील दिसतोय। नुकत्याच संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलंब्री तालुक्यातील लिहा जहांगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला। यात राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे तालुका उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य भागीनाथ चव्हाण, संजय सिंग बैनाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारिणी सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य आशिष शेख, ग्रामपंचायत सदस्य संजय सिंग धनावत, नारायण सिंग बैनाडे यांच्यासह आदींनी प्रवेश केलाय। या प्रसंगी जिल्हा प्रमुख रमेश पवार, फुलंब्री तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, जयपाल ठाकूर, शिवसेना विभाग प्रमुख बापूराव म्हस्के, भानदास तायडे, अंकुश ताठे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।